नमस्कार, आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आंबे बाजारात आलेले आहेत आणि आंबे म्हटलं की सगळ्यात आधी आमरस झाला पाहिजे. पण सध्या आंबे महाग आहेत, त्यामुळे फक्त 2 आंबे वापरून संपूर्ण कुटुंबासाठी हा आमरस कसा बनवता येईल ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी ही डेझर्टची रेसिपी तुम्ही देखील नक्की करून पहा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. शिवाय बाजारातून आंबे आणल्यानंतर ते पाण्यात का भिजत ठेवावे हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी रत्नागिरी हापूस आंबा घेतलेला आहे. बाजारातून आणल्यानंतर हा 2 दिवस आंबा तसाच हवेवरती ठेवून दिलेला होता. यामुळे त्यावर जर केमिकलची ट्रीटमेंट केलेली असेल पिकवण्यासाठी तर त्या केमिकलचा प्रभाव थोडासा कमी होतो. त्यामुळे नेहमी आंबे आणल्यानंतर ते 1-2 दिवस तसेच हवेवरती ठेवून द्यायचे, म्हणजे ते नॅचरली पिकायला सुरुवात होते. त्यानंतर आंबा स्वच्छ धुवून 1-2 तासासाठी मी पाण्यात भिजवून घेतला. आणि त्यानंतर मग अशा प्रकारे आंबे आपण आमरसाला जसे माचवून घेतो तशा प्रकारे माचवून यातला सर्व पल्प मी काढून घेतलेला आहे. तर आंबे खाण्यापूर्वी 1-2 तास पाण्यात का भिजवून ठेवायचे असतात? तर आंब्यामध्ये फायटिक ॲसिड नावाचा घटक असतो जो पाण्यामध्ये भिजवल्यामुळे निघून जातो. आणि फायटिक ॲसिडमुळे आयर्न, कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम याचं जे आपल्या शरीरातलं ॲब्सॉर्प्शन असतं ते कमी होतं. त्यामुळे हे जे फायटिक ॲसिड आहे ते आंब्यातून निघून गेलं पाहिजे, त्यासाठी आपण हा आंबा खाण्यापूर्वी भिजत नक्की ठेवला पाहिजेत. त्याचबरोबर आंबा भिजवून खाल्ल्याने त्यातले जे इतर हानिकारक घटक असतात जसं की कीटकनाशक, धूळ, इतर रसायने, घाण, माती वगैरे ते देखील निघून जातात, त्यामुळे शरीराला कोणतीही हानी होत नाही. आंबा हा खूपच गरम असतो, त्यामध्ये थर्मोजेनिक घटक असतात. तर असा गरम आंबा खाल्ल्याने पित्ताचे देखील असंतुलन होते. त्यामुळे नेहमी आंबा पाण्यात 1-2 तास भिजवून ठेवायचा आणि मगच तो खाण्यासाठी वापरायचा. तर आता इथे आंब्याचा आपला सर्व पल्प काढून झालेला आहे. तर इथे मी एका वाटीमध्ये साधारण 3 मोठे चमचे होतील इतकी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. आता यामध्ये पाणी किंवा दूध वापरून अशा प्रकारे पातळ असं मिश्रण बनवून घ्यायचं. लक्षात ठेवायचं यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नाहीत. तर इथे आपलं हे कस्टर्ड पावडरचं मिश्रण देखील बनून तयार झालं, तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. तर आता इथे मी 1/2 लिटर दूध उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. दूध चांगलं उकळवून घ्यायचं म्हणजे या डेझर्टला छान चव येते. तर इथे तुम्ही पाहू शकता दूध छान उकळलेलं आहे. तर यातली जी साय आहे ती मी मोडून घेतली. आता यामध्ये चवीपुरती साखर टाकूयात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करा. तर इथे मी 4-5 चमचे साखर घेतली. आता हे कस्टर्ड पावडरचं मिश्रण आपण यामध्ये घालणार आहोत. पण हे मिश्रण दुधामध्ये मिक्स करण्यापूर्वी ते चमच्याच्या सहाय्याने अशा प्रकारे थोडंसं हलवून घ्यायचं. आणि आता दूध एकसारखं ढवळत हे जे मिश्रण आहे ते यामध्ये ओतायचं आहे. सतत दूध ढवळत राहायचं म्हणजे या मिश्रणाच्या गाठी बनणार नाहीत. मंदाचेवरती ही कस्टर्ड पावडर आपल्याला शिजवून घ्यायची आहे. कस्टर्ड पावडर दुधामध्ये शिजायला जास्त वेळ लागत नाही. अगदी 1-1.5 मिनिटामध्ये कस्टर्ड पावडर छान घट्ट होऊन येते. तर तुम्ही इथे याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. तुम्हाला यापेक्षा थोडंसं पातळ हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं गरम पाणी किंवा दूध घालू शकता. तर आता गॅस बंद करूयात आणि हे थंड होण्यासाठी ठेवून देऊयात. कस्टर्ड थंड करायला ठेवताना ते अधूनमधून थोडंसं अशा प्रकारे हलवत राहायचं म्हणजे यामध्ये गुठळ्या बनत नाहीत. आता कस्टर्ड आणि दुधाचं हे मिश्रण जे आहे ते थंड झालेलं आहे. यामध्ये आता आपण हा आंब्याचा पल्प घालून मिक्स करून घेऊयात. आंब्याचा पल्प यामध्ये अगदी व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा. आता हे जे आपलं डेझर्ट आहे ते तयार झालेलं आहे. यामध्ये तुम्ही छोटे छोटे तुकडे करून ड्रायफ्रूट्स टाकू शकता किंवा वेगवेगळी जी फळं आहेत त्याचे बारीक पीसेस करून देखील टाकू शकता. पण हे असंच खाण्याऐवजी ते थंड करून खाल्लं तर त्याची चव अजून वाढते. तर इथे मी फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवलेलं होतं, छान थंड झालेलं आहे हे. आता आपण ते सर्व करूयात. 2 आंबे वापरून आपण 5-6 लोकांसाठी हे डेझर्ट बनवू शकतो. तर इथे मी वाट्यांमध्ये हे डेझर्ट भरलेलं आहे.
यावरती वरून आता आंब्याचे छोटे छोटे तुकडे टाकायचे आणि तुम्हाला आवडत असतील तर ड्रायफ्रूट्स वापरून हे गार्निश करायचं. अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि थंडगार अशी ही डेझर्टची रेसिपी बनून तयार आहे. उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये तुम्ही संध्याकाळी डेझर्टमध्येही खाऊ शकता किंवा दुपारी देखील ही एन्जॉय करू शकता. तर आजची ही मँगो कस्टर्डची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच छान छान रेसिपीज तुम्हाला मिळत राहतील. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत तुमचा निरोप घेते. धन्यवाद.